मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही आता येणाऱ्या दिवसामध्ये रोहिणीचं नाव चेंज करताय म्हणून. कोण म्हणला? माझ्या कानावर खबर आली उडत उडत. नाही, तुला माहिती रोहिणी? बाळ घसरल पाय ग जा ना मग. कपडे इथं ठेवते ना. इथं ठेवायचे का? एकदा सांभाळ घसरल पाय ग. तर नेमकेच दर्शन झालं महादेव महादेवांचं. चला परी चप्पल कुठे आहे? बघा निस्त कवापासून सकाळपासून चालली इकडून पाय तिकडून पाय इकडं पाय तिकडं पाय. आवरायचं नाव नाही त्या पुरीचं बी हिचं बी हिच्या दोघी जण सारख्या काय यांच्या अंगात आलंय ना यांचं यांनाच माहित देवा. हे बघा पटकन आवरायचं सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची दिलं सोडून आणि चालली आपली तोंडवर करून. हा कुठं जायचंय? कुठं जायचं? डोसा पाहिजे. डोसा पाहिजे तुला? चल काढ टोपी लवकर. चाल चल होय बाहेर बाहेर चल चप्पल घाल. मम्मी आहे नाही तर कुठे जाणार मम्मी? बघ कुठे चप्पल तुझी तर आहे का? चल घाल मग. उलटी घातली तिथ्या पायात आहे. हा चल ना कोमल. कोण टाइमपास करायचे तू? तर आम्ही आलेलो इकडे पंचमुखी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी. इकडे कोमल आहे आणि इकडे आपली परी पण आहे. परी कुठं जातीयस तू? जय जय बाप्पाला चालली काय? हा तिकडं मंदिर आहे. इकडून जरा पाय ओले होतील. असं काही मंदिर नाही. चला मी दर्शन करतो आणि 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला लगेच भेटतो. तर नेमकेच दर्शन झालं महादेव महादेवांचं. चला परी चप्पल कुठे आहे? चला हात धरवा. तर परी चप्पलच नाही आहे. तर जालन्यामध्ये लोक आहेत त्यांना माहिती असं नाही आहे पंचमुखी महादेव मंदिर. इथं खूप लोक दर्शन. कोमल तू किती वेळ आली? तिसरी बार आहे कोमलची इथे यायची. आमच्या घरापासून जवळपास 4 किलोमीटर असेल. 4 किलोमीटर दुकानापासून 500 मीटर किंवा 1 किलोमीटर असेल. पण ठीक आहे येत असतो आम्ही कधी कधी. चला आता जायचं आम्हाला घरी. चला मी घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो. बाळ घसरल पाय ग कपडे जा ना मग. कपडे इथं ठेवते ना. इथं ठेवायचे का? एकदा सांभाळ घसरल पाय ग. कपडे धुणं चालू आहे कोमलचे आणि इकडे वेणी घालतीये कारण की वॉशिंग मशीन झालेली आमची. हिची सर्विस खूप चांगली होती. आम्हाला वापरून खूप छान वाटलं. आता हिला आपल्याला भंगारमध्ये टाकावं लागणार आहे. आई रिपेअर होत नसते आई ती. हा मग ही तर भंगारात मी टाका लागणार ना. ते कंपनीला फोन आलतात तर तिला तुम्हाला रिप्लेस करावं लागणार. येऊन टाकायची 20,000 रुपये द्यायचे आणि दुसऱ्या नाही का बर. तुम्ही दररोज राडा घालत बसता इथं. मग इथेच काम करायचे का? चल की गा कोमल बाहेर येत नाही लवकर. आला तर मी तो रिपेअर करायला सांगणार. इकडे रोहिणीचं स्वयंपाक चालू आहे आणि आजच्या व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही आला असाल. सांगा या व्हिडिओमध्ये काय आज बाय असं ना तिकडच परी साबणाला गेली पाय बरं. तुम्ही खाली कसे टाकता कपडे? धुतल्या कपड्यावर पाय देता म्हणजे ऐका गा. जल जेवायला सांग. व्हिडिओचा विषय काय आज? नाही माहित. थंबनेल टायटल वाचलं नाही का तू? व्हिडिओ पडत्या मग थंबनेल टायटल दोन्ही वाचतो.
कॅमेरा ऐका पाय वरती जा वरती काय करते तुला माहिती आहे का व्हिडिओचं काय वाटलं काय नाही माहित व्हिडिओचं पडेल माहित थांब जरा 2 मिनिटं परी तू काय केलं मला सांग तू इकडे ये काय आणली साबण आणली का सोड 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 तू काय आणली साबण आणायची का कुठं चालली खाली 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 दार बंद केलं मी खाली ये चल चल खाली ये लवकर खाली ये तुला डोशाने आणला का मी दुसरी देऊ का साबण दुसरी नाही नम्मी नम्मी घे चल ये खाली नम्मी नम्मी देतो खाली चल नम्मी देतो देऊ का नम्मी नम्मी देऊ का आई मग खाली चल हा मस्त खेळ इकडे चल पाणी भी देतो एक बकेट चल भाईला आणि 2 कपडे धुवायला चल भागो भागो दीदीला साबण कोमल आता हा झालं 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 का झालं हा घे का पटकन कोमल खाली घे झालं तुझी मम्मी तिला काढून देते साबण कुठं नाही जायचं येते का किती पाहिजे एकच पाहिजे का आणि इकडे इकडे आणि एकदा तुम्ही ए बकेट आण तुझी बकेट कुठे छोटी ती नाहीये ती भरली बकेट कुठं बसती धुवायला तू कपडे कुठं धुती बाहेर बसती का बाहेर बसती धुवायला हा चला तर थांबा तुम्हाला व्हिडिओ चालू करायचा हे सगळं चालू आहे 1 मिनिट थांबा मी परत व्हिडिओ चालू करतो बाळ तू काय करते कपडे धुतीये का आमची वॉशिंग मशीन खराब झाली म्हणून आता परी पण कपडे धुवायला लागले परी पाहुदे कशी धुती तू इकडे तोंड कर इकडे कर बाळा तू माझे कपडे धुवून देत नाही का माझे कपडे नाही धुवून देत आण ना माझे कपडे जाईन धुवून हुशार आहे माझं बाळ चला हुशार आहे इकडे तोंड कर इकडे कर इकडे तोंड कर माझ्याकडं अशी बस उलटी हा आता धुई ती पॅन्ट समोर घे हा तर मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही आता येणाऱ्या दिवसामध्ये रोहिणीचं नाव चेंज करताय म्हणून कोण म्हणला माझ्या कानावर खबर आली उडत उडत तुला माहिती रोहिणी तुझं नाव चेंज करणार आहे म्हणून तुला माहिती का ग नाही का बरं बरं रोहिणीवर दुसरं कोणतं नाव चांगलं वाटेल कोमलजी ठेवायचं आपल्याला रोहिणी चांगलं वाटत चेंज तर करावं लागेल ना ग भाई आता कोमलचं नाव पहिले अश्विनी होत हा ना अग लग्नाची अश्विनी होत आता तिचं नाव चेंज झालंय कोमल झालंय आपल्या अरे तसं नसतंय कोमल लग्न झालं चेंजच करावं लागतंय नाव आता चेंज कर आता मी तिकडे गेलो असं चेंज केलं असत त्यांनी नाही का हा काय ठेवायचं रोहिणी नाव तुला काय आवडतं कोणतं नाव आवडतं एखाद दुसरं आवडत असं नाही एखादं का ताई नाहीच म्हणायला लागली ती आवडतं पण आता लग्न झाल्यावर आता चेंज करावं लागतं ना कोण पळ का गेलो तू दूध का दूध गेलं उतू तुझा मोबाईल किती खराब केलं सगळी साबण घासायला ती मोबाईल वर किती खराब केलं बाप 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 वाट लावली सगळी मोबाईलची तिने आता त्याला पाणी लावशीन आता त्याचा झाग होईन आणि हो तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो की आम्ही जे आहे ना तर एक हिंदी चॅनल पण क्रिएट करतोय आणि हिंदीमध्ये आमचे व्हिडिओज पण बघायला आवडतील तुम्हाला तर सांगा आम्हाला काय तुमचं म्हणणं आहे तर तुम्हाला आवडतील का नाही अर्धी मराठी अर्धी हिंदी म्हणजे या चॅनलवर मराठीच व्हिडिओ राहतील एक नवीन चॅनल क्रिएट करायचं आहे तुमचा काय विचार आहे सांगा कारण की आम्हाला काही कमेंट्स आल्यात की भैया आप हिंदी में व्हिडिओ बनाइए ना भैया आप हिंदी में व्हिडिओ बनाइए ना
म्हटलं चला हिंदी मध्ये थोडं करूया. साबण खाऊ नये ए परी, तुला कपडे धुवायचे, तुला साबण खायची नाहीये, कळालं का? कळालं? हा, तर त्या हिशोबाने माझं मत चालू होतं की रोहिणीचं नाव चेंज करायला पाहिजे. आता लग्न झालं किती दिवस झाले ताई? 15 दिवस झाले का? 17 दिवस झाले. मग आता नाव चेंज करायला हवं असं मला वाटतं. आणि कमेंट आम्हाला कमेंट्स अशा पण आल्या की कॅमेरामध्ये कोमल रोहिणीला बोलताना दिसत नाही. मी कोमलला विचारलं तर कोमल मला म्हणले मी आईला पण बोलत नसते म्हणे व्हिडिओमध्ये. बोलते का बरं तुम्ही? काय एकमेकाला बोलत नाही? काय चाललं? काय चाललंय? जेवण घेऊन केलं का नाही? काय विचार? कुकरचं काय मॅटर आहे? कुकर भेटलं का नाही? काढलं का? काढलं? छोट आहे का नवीन आणायचं? स्टील आहे का? ओके, चांगलंय. मग झाले बाई कपडे धुवून? हो अंबाबाई. बाई तिथं लपून काढ तिथे ठेवायला. हे अशी दिवसभर चिवचिव चालत होती या पोरीची. आणि ही पोरगी जी आहे ना आता बाहेर निघत नाही जास्त. आणि स्वयंपाक वगैरे पण राहिलेला आहे. तुमचं काय स्वयंपाक झाला का नाही? तुमचा काय केलंय तुम्ही डब्याला? झालंय माझा डब्बा? लगेच नेता येईन मला? पटकन आवरा ना मग, जरा पटकन आवर चाल तर बरं होईल. हा वाळे बेटा, हा जा आता माझे कपडे धुई. कपडे खेळू दे. काय आणलं ग? परीला पावसात भिजायला खूप आवडत पण पाऊस पावसाचा पडायलाच नाही. आणि कोमल जाणारे माहिती लवकरच आई. वटपौर्णिमा कधी बघ बरं? मला ऑनलाईन 21 दाखवलं ग. वटपौर्णिमा 21 तारखेला मित्रांनो आहे का? हा 21 लाच. बर, पौर्णिमेला काही लुक आहे तुमचा? काही वेगळा लुक? आणि आईला जमत जायला? नाही जमत ना? जमत? जमते का? ओके, मस्त आहे. मग चला आहे काहीतरी वेगळा लुक करणार आहे ते आम्ही तुमचं शेअर करूच. बाकी चला आता मी जातोय दुकानामध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. चल परी बाय कर एकदा. बाय पप्पी. आणि एकदा इकडे जाऊ आहे. हा आमच्या मामाचा बर्थडे येतोय. परी म्हण हॅपी बर्थडे. मामा मामा. डबल एकदा म्हणा. मामाचा मामाचा हॅपी बर्थडे म्हण. म्हण हॅपी बर्थडे टू यू मामा. म्हण हॅपी बर्थडे टू मामा. हा केक आणा. केक केक आणा. हा मामा. हा चला बाय बाय. मामा विकरण बाय करणं. मामा बर्थडे केक आणा. सांग ना मामाला केक आणा. बर आपण आणू ना. आपण आणू मामासाठी केक. चला बाय बाय. बाय करना.